शिवसेना आमदार संजय गायकवाड यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर भाजप खासदार अनिल बोंडेंचं वादग्रस्त वक्तव्य. राहुल गांधींची जीभ छाटू नये, जिभेला चटके द्यायला हवे. अनिल बोंडेंचं वक्तव्य. अनिल बोंडे नाही गुंडे. राहुल गांधींवरील बोंडेंच्या वक्तव्यानंतर खासदार वर्षा गायकवाड यांची टीका. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे केली कारवाईची मागणी. अनिल बोंडेंचं मानसिक संतुलन बिघडलंय, त्यांना मनोरुग्णालयात दाखल करा. अनिल बोंडेंनी राहुल गांधींविषयी केलेल्या वक्तव्यानंतर यशोमती ठाकूर यांची टीका. राहुल गांधींच्या जीवाला धोका, काही लोक त्यांच्यावर हल्ला करण्यासाठी रणनीती आखतायत. संजय राऊतांचा मोठा दावा. राहुल गांधी यांच्या सुरक्षेसाठी केंद्र सरकार सक्षम, त्यांच्या जीवाला कोणताही धोका नाही. बावनकुळेंचं विरोधकांच्या आरोपांना प्रत्युत्तर. संजय गायकवाड अनिल बोंडेंच्या वक्तव्याचं समर्थन नाही, मात्र राहुल गांधींची ही आरक्षणाबाबतची भूमिका अयोग्य. चंद्रशेखर बावनकुळेंचं वक्तव्य. राहुल गांधींविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी तेलंगणात संजय गायकवाडांविरोधात गुन्हा दाखल. तेलंगणातील काँग्रेस आमदाराच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल. काँग्रेसचे कोषाध्यक्ष अजय माकन यांची शिवसेना आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात तक्रार. राहुल गांधींविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर तक्रार. भाजपच्या अन्य चार नेत्यांविरोधातही तक्रार. सोमवारी शरद पवारांची चिपळूणमध्ये सभा. सकाळी 11 वाजता चिपळूणमधल्या सावरकर मैदानात सभा घेणार. शरद पवारांच्या दौऱ्यापूर्वी अजित पवार 21 तारखेला कोकण दौऱ्यावर. 21 तारखेला अजित पवारांची चिपळूणमध्ये सभा. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बोलवली सर्व आमदारांची देवगिरी निवासस्थानी बैठक. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला महामंडळ न मिळाल्यामुळे नाराजी. महामंडळ वाटपासंदर्भात बैठकीमध्ये चर्चा होणार. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरण आजची सुनावणी पुढे ढकलली, लवकरच नवी तारीख मिळणार. महायुतीच्या जागा वाटपाच्या बैठका उद्यापासून सुरू होणार. पुढील 8 दिवसात महायुतीच्या काही नावांची घोषणा होईल. संजय शिरसाट यांची माहिती. रश्मी ठाकरेंनी कधीही राजकारणात इंटरेस्ट घेतलेला नाही. राज्यात महिला मुख्यमंत्री झालीच पाहिजे, मात्र कारण नसताना रश्मी ठाकरेंचं नाव त्यात असता कामा नये. किशोरी पेडणेकरांचं सूचक वक्तव्य. 2019 वैजापूर विधानसभा मतदारसंघात पैसे घेऊन उद्धव ठाकरे उमेदवारी देणार होते. शिवसेना आमदार रमेश बोरणारेंचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप. तिसऱ्या आघाडीमध्ये एमआयएम पक्षाला नो एंट्री. धार्मिक कटुता निर्माण करणाऱ्या पक्षांपासून दूर राहणार. बच्चू कडूंचं वक्तव्य. तिसऱ्या आघाडीसंदर्भात उद्या महत्वाची बैठक. नागपूर पूर्व विधानसभेसाठी महायुतीत रस्सीखेच. भाजपा आमदार कृष्णा खोपडे यांच्या विरोधात राष्ट्रवादीच्या आभा पांडे यांनी निवडणूक लढण्याचं जाहीर केल्यानं महायुतीची डोकेदुखी वाढणार. सगळेसोयरीची तातडीने अंमलबजावणी करा, नाहीतर येणारा काळ अवघड असेल. जरांगेंचा सरकारला इशारा. मराठ्यांचं कल्याण न होण्यास फडणवीस जबाबदार असतील, जरांगेंची टीका. जरांगेंना मराठा आरक्षणात रस नाही, त्यांना केवळ मीडियात राहायचंय. जरांगेंची वृत्ती अहंकारी. भाजपा आमदार परिणय फुकेंची जरांगेंवर टीका. जरांगे पाटलांच्या मागण्यांवर सरकारची कार्यवाही सुरू. हैदराबादमधनं गॅझेटच्या कॉपीज मागवल्या. शंभूराज देसाईंची माहिती. बोलण्याचं स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे. कुठल्याही परिस्थितीत मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी आम्ही सर्वच सकारात्मक आहोत. भरत गोगावलेंचं मराठा आरक्षणाबाबत वक्तव्य. नाशिकच्या नांदगावात मराठा आंदोलकांचं साखळी उपोषण. जरांगेंचं उपोषण सुरू असेपर्यंत साखळी उपोषण सुरू ठेवण्याचा आंदोलकांचा इशारा. धनगर समाजाला आरक्षण मिळावं यासाठी पंढरपूरमध्ये मागील 10 दिवसांपासून आमरण उपोषण. या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी धनगर बांधवांचा माळशिरसमध्ये शेळ्या मेंढ्यांसह रास्ता रोको. पंढरपुरातील धनगर उपोषणकर्ते माऊली हळदेकर रुग्णालयात दाखल. उपोषण सुरू असताना स्टेजवर चक्कर आल्यानं रुग्णालयात दाखल. हळदेकरांच्या उपोषणाचा आजचा 10वा दिवस. बंजारा समाजाच्या महंत आणि साहित्यिकांच्या शिष्टमंडळाने घेतली उपमुख्यमंत्री फडणवीसांची भेट. बंजारा समाजाच्या प्रश्नांवर चर्चा. फडणवीसांकडून समस्या सोडवण्याचं आश्वासन. नाशिकमधील देवळा तालुक्यातील उमराणा इथे भव्य शेतकरी मेळाव्याचं आयोजन. प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू सायंकाळी मेळाव्याला मार्गदर्शन करणार. नागपूरकरांना मिळाला नवा उड्डाणपूल. नागपूर अमरावती मार्गावरील वाहतूक कोंडीवर उतारा. वाडीजवळ 2.5 किलोमीटर लांबीचा उड्डाणपूल.
24 तासांच्या मिरवणुकीनंतर लालबागच्या राजाचं गिरगाव चौपाटीवर विसर्जन, पुढच्या वर्षी लवकर येण्याची साथ घालत राजाला निरोप, समुद्र किनाऱ्यावर भाविकांची अलोट गर्दी. बुलडाण्यातील जळगाव जामोदमध्ये विसर्जन मिरवणुकीत तणाव, दोषींवर कारवाई केल्याशिवाय विसर्जन करणार नसल्याची सर्व मंडळांची भूमिका, सर्व मंडळांच्या विसर्जन मिरवणुका थांबवल्या. बुलडाण्याच्या जळगाव जामोद शहरात विसर्जन मिरवणुकीतील वादात गाड्यांची तोडफोड, चौभारा परिसरात मोठ्या प्रमाणात काचा दगड विटांचा खच, अनेक घरांवर दगडफेक झाल्यामुळे घरांचंही नुकसान. भिवंडीत विसर्जन मिरवणुकीदरम्यान तणाव, रात्री 12:30 सुमारास भिवंडीत मिरवणुकीत धक्काबुक्की, काही संशयित ताब्यात. कालच्या वादानंतर सध्या भिवंडीत तणावपूर्ण शांतता, ईदच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून शहरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त. पुण्यामध्ये पोलीस आणि गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद, विसर्जन मिरवणूक लवकर आटोपण्यासाठी पोलिसांचा आग्रह, त्यावरून कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये वाद. अमरावतीच्या अचलपुरात गणेश विसर्जन यात्रेदरम्यान तणाव, अचलपूरच्या समरसपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतली घटना, सध्या अचलपूर शहरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त. परभणीच्या जिंतूरमध्ये गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीत डीजेमुळे एकाचा मृत्यू, 3 जण अत्यवस्थ, 4 डीजे चालकांवर कारवाई. अमरावतीमध्ये गणपती विसर्जनाला गालबोट, अमरावतीच्या दारापूरमध्ये गणपती विसर्जनादरम्यान 3 जण बुडाले. लालबाग राजाच्या मिरवणुकीत गर्दीचा फायदा घेत चोरट्यांकडून हात साफ, दागिने मोबाईलची चोरी, आतापर्यंत 3 गुन्हे दाखल. अमृता फडणवीसांच्या दिव्यज फाउंडेशनकडून समुद्र किनारी स्वच्छता मोहीम, गणपती विसर्जनानंतर वर्सोवा बीचवर स्वच्छता मोहीम, राहुल नार्वेकर, मंत्री मंगल प्रभात लोढा, मुंबई पोलीस आयुक्त विवेक पणसळकर उपस्थित. बीडच्या आष्टी शहरामध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान माजी आमदार सुरेश धस यांचा मैं हू डॉन गाण्यावर डान्स, व्हिडिओ व्हायरल. गणेश विसर्जन मिरवणुकीत अतिउत्साही कार्यकर्त्यांनी आमदार सुरेश भोळेंना खांद्यावर उचलून घेतलं, यावेळी कार्यकर्त्याचा तोल गेल्यानं आमदार भोळेंना दुखापत. किल्ले रायगडावरील रोपवे उद्या दुपारी 2 वाजेपर्यंत बंद राहणार, मॉकड्रिल सुरक्षा सरावाकरता रोपवे बंद राहणार, व्यवस्थापक राजेंद्र खातू यांची माहिती. परभणीतील शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत, अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाला 18 दिवस झाल्यानंतरही मदत नाहीच, कृषीमंत्र्यांनी पाहणी केल्यावरही शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत. नंदुरबारच्या खेतिया बाजार समितीत हंगामी कापूस खरेदी, पहिल्याच दिवशी 120 क्विंटल कापसाची आवक, कापसाला 7,500 रुपयांचं. कोल्हापुरात चाकूने भोसकून एकाची हत्या, हातगाडी लावण्याच्या कारणावरनं हत्या केल्याची माहिती, आराम कॉर्नर परिसरातली घटना, हल्ला करणारा पोलिसांच्या ताब्यात. अमरावतीमधील शेंगदाणा तेल तयार करणाऱ्या राम इंडस्ट्रीला भीषण आग, आग नेमकी कशामुळे लागली याचं कारण अद्याप अस्पष्ट. चंद्रपुरात अवैध दारू विक्रेत्याचा पोलीस पाटलासह 2 नागरिकांवर चाकू हल्ला, गोंडपिंपरी तालुक्यातील सकमूर गावातली घटना, किरकोळ कारणावरनं झालेल्या वादातनं हल्ला. नाशिकच्या गवळणे गावातील तिघांची आत्महत्या, आई वडील आणि मुलगी अशा तिघांनी आत्महत्या केल्यामुळे जिल्ह्यामध्ये खळबळ, आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट. रत्नागिरीच्या खेड तालुक्यात ब्लॅक पॅन्थरचा वावर, खेडमधील चाकोळेमध्ये एका घराच्या अंगणात वावरणारा ब्लॅक पॅन्थर सीसीटीव्हीमध्ये कैद. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या हस्ते आज NPS वात्सल्य योजनेचा शुभारंभ, दिल्लीसह देशातील 75 ठिकाणी योजनेचा एकाच वेळी शुभारंभ होणार. हरियाणा विधानसभेसाठी भाजपा संकल्पपत्र जाहीर करणार, भाजपा अध्यक्ष JP नड्डा जाहीर करणार संकल्पपत्र, तर काँग्रेसही जाहीरनामा प्रसिद्ध करणार. जम्मू काश्मीरमध्ये पहिल्या टप्प्यातलं मतदान सुरू, 7 जिल्ह्यांमधल्या 24 जागांसाठी मतदान, जम्मू काश्मीरमध्ये 10 वर्षांनंतर पहिल्यांदाच निवडणूक. लोकशाहीच्या बळकटीसाठी मतदान करा, तरुणांनी मतदानासाठी बाहेर पडावं, पंतप्रधान मोदींचं जम्मू काश्मीरमधल्या जनतेला आवाहन. पंतप्रधान मोदी 21 ते 23 सप्टेंबर दरम्यान अमेरिका दौऱ्यावर जाणार, क्वाड नेत्यांच्या शिखर परिषदेत आणि संयुक्त राष्ट्रांच्या महासभेमध्ये सहभागी होणार. पुढील आठवड्यामध्ये डोनाल्ड ट्रम्प मोदींची भेट घेणार, डोनाल्ड ट्रम्प यांची माहिती. ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट.